मास्टर भीमाओ नामा अंजाळेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ। या तमाशा मंडळातून आज आम्ही सत्य घटनेचा पोवाडा गात आहे। मास्टर नामा भाऊ अंजाळेकर छत्तरसिंगी मातेचा सत्य घटनेचा पोवाडा। देवभाने गावामध्ये छत्तरसिंगी माता प्रसन्न झाली आणि त्या देवीने काय काय चमत्कार दाखवला। सुरुवात करत आहे नामा भाऊ अंजाळेकर। देवभाने गाव शिरपूर देवभाने गाव शिरपूर आला लोटन पाटील देवभाने वाला सहा मुल त्याच्या वंशाला नाव ठेवा ध्यानाला। वडील मुलगा भगवान सांगतो तुम्हाला नंबर दोन धनराज सांगतो तुम्हाला नंबर तीन युवराज सांगतो तुम्हाला राजेंद्र भाऊ त्याच्या जोडीला रामा कसे लिवले त्यांच्या दैवाला दोन नंबर धनराज सांगतो तुम्हाला सातो शेतीचा हो कामाला रामा शेतीचा हो कामाला नादारीचा प्रसंग मर्दाला रामा ऐका मंडळी सत्य घटनेचा पोवाडा। तालुका जिल्हा धुळे आणि तालुका जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यामधील सत्य घटनेचा पोवाडा। देवभाने गावाचा शिरपूर रोडावरती देवभाने गाव आणि या देवभाने गावाचे लोटन पाटील परमेश्वराच्या कृपेने त्यांना सहा मुलं लोटन पाटलाला सहा मुलं त्यापैकी वडील मुलाचं नाव भगवान भाऊ नंबर दोन धनराज भाऊ नंबर तीन युवराज भाऊ नंबर चार प्रकाश भाऊ अमृत भाऊ त्याच्या जोडीला आणि तसंच सहा नंबर राजेंद्र भाऊ। मंडळी सहा भावांची जोड परंतु सही लोकांना एकदम नादारीचा प्रसंग आणि बघा सत्य चाले त्याच्या अवकळा दुर्जन भोगे सुख सोळा। सत्याचा वाली परमेश्वर असतो। या साई भावांचं उद्र निर्माण कसं करायचं ही चिंता दोन नंबर भाऊ आणि नंबर एक भगवान भाऊ यांना चिंता प्राप्त झाली। दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करताहेत सर्वांचं उद्र निर्माण करण्यासाठी। मग बघा अचानक असाच काही नादारीचा प्रसंग तर हा धनराज भाऊ धनराज नाना दुसऱ्याच्या घरी कामाला जात आहेत। त्यांचं लग्न झालं पत्नी घरात वापरायला आली। मग आता बघा परमेश्वराच्या कृपेने छत्तरसिंगी माता त्यांना प्रसन्न कशी झाली। मंडळीची त्या शब्द आला जातो दुसऱ्याच्या घरी कामाला मंडळीची त्यावे शब्द मंडळी धनराज भाऊ दुसऱ्याच्या घरी कामाला मोलमजुरीला जातो आहे। एवढंच नव्हे एक
पाटील कुळाचा माणूस उद्योग व्यापार काय करावं ही चिंता प्राप्त झाली। घरामध्ये खायला काही नाही, काम गावामध्ये लागत नाही, कोणी मोल मजुरीला सांगत नाही। मग बघा धनराज भाऊ एक पाटील कुळाचा माणूस असून काय बोललो मी की सत्तेत आले त्याच्या उकळा दुर्जन भोगे सुख सोळा। सत्याची कसोटी परमेश्वर घेतो मंडळी। बघा धनराज भाऊने एक पाटील कुळाचा माणूस असून मच्छीचा धंदा सुद्धा धनराज भाऊ करायला लागले। लोक त्यांना नाव ठेवायचे की धनराज भाऊ एक पाटील असून मच्छी विकतो, परंतु पोटाची खडगी भरण्यासाठी मंडळी दोन गोष्टीची लाज आहे, फक्त चोरी आणि छिनालकीची लाज आहे। काम करून खाण्याची आणि उद्योग व्यापार करण्याची लाज नाही। मग बघा धनराज भाऊला पोटी संतती झाली, त्यापैकी मुलगा पण झाला। मुलाचं नाव नरेश भाऊ नाव ठेवा ध्यानाला। एका दिवशी चमत्कार काय झाला, त्यांची खूपच नादरीचा प्रसंग आला। दुसऱ्यांना कोणाला पैसे उसने मागायला गेल्यानंतर कोणी उसने पैसे सुद्धा देत नव्हते। शेर जुवारी कोणाला मागितलं कोणी शेर जुवारी देत नव्हते। मग बघा त्या माणसाने काय केलं मंडळी, एका दिवशी देवी मातेने त्याची कसोटी घेतली आणि धनराज भाऊच्या स्वप्नामध्ये चतरसिंगी माता गेली। आणि त्या चतरसिंगी मातेने काय केलं, स्वप्नामध्ये बोले धनराज नाना बेटा माझा शब्द ठेव ध्यानाला, मी देवी प्रसन्न होईल तुला, माझं मंदिर बांध गावाला। एवढी बोलून स्वप्नातून जाण्याला सकाळी दिवस पहा निघाला, सकाळी दिवस पहा निघाला। धनराजांना बोलत त्यांच्या पत्नीला काय सांगू लक्ष्मी तुला, देवी माता आली माझ्या स्वप्नाला। त्यांच्या लक्ष्मीला सांगायला लागले माझ्या स्वप्नामध्ये स्वयं चतरसिंगी माता आली आणि मला चतरसिंगी मातेने सांगितलं बेटा झोपलास काय, जागृत हो आणि माझं गावामध्ये मंदिर बांध, तुला मोलमजुरी करण्याची गरज पडणार नाही, माशी विकायची गरज पडणार नाही, दुसऱ्या समोर हात पसरवण्याची गरज पडणार नाही। बेटा मी तुझी कसोटी घेते म्हणून तुझा नादरीचा टाइम आहे, मी आज तुला प्रसन्न आहे, माझं देवभाने गावामध्ये मंदिर बांध खालच्या बाजूला, मी तुला प्रसन्न होणार। पत्नीला सांगितलं, दोस्त मित्रांना सांगितलं, लोक धनराज नानाला नाव ठेवायला लागले। धनराज नाना तुम्ही वेडे झाले काय, अरे काही नाही सर्व खोटे देव धरम। धनराज नाना म्हणत होते नाही, माझ्या मनामध्ये मी लहान असताना सुद्धा देवीचं नाव माझ्या मुखात होत आणि स्वयं देवी मातेने मला स्वप्न देऊन चमत्कार दाखवला। एवढं बोलून धनराज नाना गावामध्ये चर्चा करायला लागले। लोक त्यांची इटोंबना करायचे की धनराज नाना वेडा झालाय का काय, स्वप्नामध्ये काही येत। पुन्हा चार दिवस त्या गोष्टीला झालं मंडळी आणि चार पाच दिवसानंतर पुन्हा काय झालं, पुन्हा देवी गेली त्यांच्या स्वप्नाला। आणखी बोले धनराज नानाला माझा विसर पडला का तुला, बेटा माझं मंदिर बांध गावाला, माझं मंदिर बांध गावाला। चिंता पडली धनराज नाना मंडळी,
धनराज नानाच्या स्वप्नात पुन्हा दुसऱ्या डामाने देवी गेली 5-7 दिवस 8 दिवसानंतर आणि धनराज नानाला सांगितलं की बेटा झोपलात काय, जागृत हो, लोकांच्या मागे लागू नको, लोक तुला नाव ठेवतायत, ठेवू दे, त्यांना चमत्कार दाखवायचा आपल्याला, बेटा माझं मंदिर बांध, मी तुला प्रसन्न आहे, लोकांचं ऐकू नको नको। धनराज नाना पुन्हा जागृत झाले। धनराज नानाने एक विचार केला की लोकांना सांगून फायदा नाही, घरच्या लोकांना सुद्धा सांगून फायदा नाही, लोक माझी मश्करी करतायत। मग आता मंडळी बघा, धनराज नानाने काय केलं, काय केलं, असा देव मना मलारी व ऐक मीरा बाई, चला चला जे दोर लाडा, लागला कामाच्या तपासाला व ऐक मीरा बाई, केला देवी मातेला व ऐक मीरा बाई, आई मी बांधतो मंदिराला व ऐक मीरा बाई, लागू दे मला काम धंद्याला व ऐक मीरा बाई, देवीने चमत्कार दाखविला व ऐक मीरा बाई, रोजू रोटी मिळते धनराज नानाला व ऐक मीरा बाई, पहिला चमत्कार दाखवला त्याला व ऐक मीरा बाई, 10,000 चा फायदा झाला व पडले की शाला व ऐक मीरा बाई, धनराज नानाने विचार केला व ₹100 दिले घराला व ऐक मीरा बाई, बाकी पैसे टाकले की शाला व ऐक मीरा बाई, चालून का गेले धुळे गावाला व ऐक मीरा बाई, एका दुकानदार आला व ऐक मीरा बाई, श्रीमेदा सारीच्या दुकानाला व ऐक मीरा बाई, ऐका माझे आई बाप, बघा धनराज नानाने काय केलं, काय केलं, मोल मजुरीसाठी इकडे तिकडे फिरतो आहे, देवी मातेला सांगितलं देवी माता तू मला प्रसन्न होणार, मी तुझं मंदिर बांधणार, सत्य प्रश्न आहे, परंतु एक माझ्याजवळ पैसा नाही, मी एक गरीब माणूस दुसऱ्याची मोल मजुरी करून खातो, एक दिवशी कामाला जातो दुसऱ्या दिवशी घरी बसतो, तर मी पैसे आणू कुठून, पण ठीक आहे तुझ्यासाठी प्रयत्न करतो, करतो। मोल मजुरी पाहायला लागले धनराज नाना, देवी मातेने डोक्यावरती हात ठेवल्या गेला, गेला धनराज नानाला मोल मजुरी लागायला लागली, लागली मोल मजुरी लागली मंडळी, देवी मातेने असा चमत्कार दाखवला की एका दिवशी एक 2-4 महिन्यानंतर धनराज नानाचा 10,000 रुपयाचा फायदा झाला, 10,000 रुपये त्यांच्या खिशात पडले, पडले घरी खायला काही नाही, नाही तरी सुद्धा विचार केला की आता घरी फक्त या पैशातून 100 रुपये द्यायचे द्यायचे आणि माझ्याजवळ बाकीचे पैसे घेऊन घेऊन मी आता जातो श्रीमेठ आसारी याची मी लाईन लावतो लावतो। धनराज नाना धुळ्याला गेले, गेले एक मॉमिडियन समाजाच्या माणसाचं दुकान, त्या दुकानदाराजवळ गेला आणि त्याला नमस्कार केला, केला तो मॉमिडियन समाजाचा माणूस माणूस धनराज नानाला पाहिल्याबरोबर त्याने सुद्धा सांगितलं की आओ भैया भैया मेरे दुकान पे बैठो बैठो, कधी त्या माणसाला न पाहिलेला पण पहा देवीचा चमत्कार कसा की त्या दुकानदाराने त्या धनराज नानाला पाहिल्याबरोबर बरोबर बसायला खुर्ची टाकली, हा चमत्कार देवी मातेचा, धनराज नानाच्या अंगावरती फाटलेले कपडे कपडे तरी सुद्धा खुर्ची बसण्यासाठी टाकली, टाकली क्या चाहिए भैया आपको, मैं सब कुछ दे सकता हूँ बोलो क्या चाहिए, धनराज नानाने सांगितलं माझ्या गावामध्ये मला देवीचं मंदिर बांधायचं आहे, तर मला काही सिरमेट पाहिजे,
सिमेंटच्या थैल्या पाहिजे आणि मला काहीतरी आसारी पाहिजे पाहिजे. तर त्याने 10 क्विंटल आसारी हा आणि 50 सिमेंटच्या थैल्या थैल्या व इतर काही रकमा त्यांनी पूक केल्या केल्या. बिल बनवलं बनवलं तर मंडळी बिल 50,000 पुढे जात आहे. धनराज नानाने सांगितलं का हो हे बिल तर जास्त झालं, माझ्या खिशात फक्त 10,000 रुपये आहे, माझ्याजवळ बाकी पैसे काही नाही. काही नाही. बघा देवी मातेने काय चमत्कार म्हण केला मंडळी. कसा? देवी माता प्रसन्न झाली. त्या आला दुकानदार बोले धनराज नाना भैया आपको पैसे कौन मांग रहा? जितने पैसे उतने जमा कर दो और बाकी जो पैसे रहेंगे वो बाद में देना. धनराज नाना विचारात पडले की या माणसाला मी कधी पाहिलं नाही, याची माझी कधी गाठ भेट नाही, माझ्या खिशामध्ये पैशांनी अंगावरती फाटलेले कपडे कपडे आणि या माणसाचा विश्वास माझ्यावरती बसला कसा काय? धनराज नानाने सांगितलं दादा मी जर तुम्हाला पैसे नाही दिले तुम्ही माझ्या गावात येऊन माझी बेइज्जती करणार. तो मॉमिडियन समाजाचा माणूस असून देवी मातेला काय म्हणतो? तुम माँ का मंदिर बांध रहे हो? ओ माँ तुम्हारी नहीं बल्कि मेरी भी है. बघा मंडळी धनराज नानाचा आनंद गगनात मायला जात नाही. गावामध्ये चर्चा चालू. धनराज नाना गेले कुठे? धनराज नानाने गाडी भरली मटेरियलची सिमेंट आसारी आसारी काही स्टाईल वगैरे आणि गाडी भरून गावामध्ये आले. आले काय झालं मग? काय लोक का लागले त्याला पाहण्याला? घर नाही शिद राहण्याला. एवढं साहित्य कस आलं गावाला? काही सापडलं का नानाला? लोक नानाची पुन्हा मजा घ्यायला लागले. धनराज नाना तुम्हाला काही सापडलं तर नाही? नाही. नानाने सांगितलं काही नाही मला फक्त देवी माताच सापडली आहे. राहायला शुद्ध घर नाही आणि एवढी मोठी गाडी भरून घरून आणली मंदिरात साहित्य आणलं मंदिर बांधण्यासाठी. धनराज नानाने कामाची सुरुवात केली सुरुवात कामाची केली मंडळी. आणि बघा इकडे काय झालं? काय मंडळी चित्त द्यावे शब्द त्यांचा एक भाऊ सांगतो तुम्हाला अचानक तब्येत खराब होण्याला अचानक तब्येत खराब होण्याला त्याला टाकला पहा गाडीला. त्यांच्या भावाची तब्येत श्रेष्ठ झाली मंडळी. भावाची तब्येत श्रेष्ठ झाल्यानंतर त्यांनी काय केलं? त्यांच्या भावाला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. सहा भावापैकी एक भाऊ ऍक्सिडेंट मध्ये मेलेला आणि एक भाऊ अचानक अशी तब्येत श्रेष्ठ झाली की 10 मिनिटाने मरीन का 5 मिनिटाने मरीन. भावाच्या तब्येतीला पैसे लावू का देवीचं मंदिर बांधू? भावाची तब्येत पाहायला गेला तर देवीचं मंदिर राहू शकत आहे. मग बघा भाऊ त्याने नेला दवाखान्याला. दवाखान्यामध्ये भावाची ट्रीटमेंट चालू. मंदिराचं काम बंद पडलं. इकडे तो दुकानदार पैसे मागायला सुद्धा येत नाही. धनराज नानाला चिंता पडली कि मी 8 दिवसात 10 दिवसात देवा परमेश्वरा देवी माता मी जर पैसे नाही पाठवले दुकानदार घरापर्यंत येणार. माझा भाऊ श्रेष्ठ झाला आहे माझ्या भावाला वाचव आणि माझा भाऊ जर मेला तर तुझं मंदिर कसं बांधू? मंडळी तिथून त्या दुकानदाराकडे गेला पुन्हा धुळ्यामध्ये आणि त्या दुकानदाराला पुन्हा राम राम केला. दादा मी तुझे पैसे पाठवू शकलो नाही, माझ्याजवळ पैसे नाही, माझ्या भावाची तब्येत श्रेष्ठ झाली, मी माझ्या भावाच्या तब्येतीमध्ये अटकल्या गेलो, डॉक्टरने नो गॅरंटी घेतली, मी काय करू? बघा मंडळी देवी माता प्रसन्न झालेली माणसाला
तो दुकानदार काय म्हणतो, काय मी सांगू बाबा रे तुला, पैसे नको देऊ तुम्हाला। दुकानदार म्हणतो, भैया मुझे पैसे मत दे, अगर तेरा भाई कभी मर भी गया ना, ये देवी माँ तेरी कसोटी ले रही है, तूने एक काम करना, मंदिर बांधने का काम कभी छोड़ने का नहीं, अगर कुछ भी हो गया अभी तूने काम हाथ में लिया है ना, काम पूरा ही करने का मैं तेरे को पैसे नहीं मांगूंगा, मगर काम छोड़ने का नहीं। एवढं बोलून धनराज नाना ऐकून घरी आला, मंडळी पुन्हा काय झालं, दोन दिवस झाले गोष्टीला, देवी माता आली त्यांच्या स्वप्नाला। बेटा धनराज जागृत हो, तुझ्या भावाची तब्येत श्रेष्ठ झाली आहे, जन्म मरण कोणाचं चुकले ना चुकायचे, आले वीर पुन्हा जन्माला किती जायचे। बेटा तू मंदिराचं काम अपूर्ण सोडू नको, एवढं बोलून देवी माता पुन्हा स्वप्नातून गेली। धनराज नाना रडत बसले की देवा मी काय करू, बघा मंदिराचं काम अपूर्ण राहिलं आणि इकडे काय झालं मंडळी, त्यांचा भाऊ गेला पास स्वर्गाला, सव्वा महिना झाला गोष्टीला, धनराज नानाने दुःख दूर केलं आणि संपूर्ण परिवाराकडे त्यांच्या फॅमिलीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। पुन्हा देवी मातेचा कामाचा विचार डोक्यात आला की देवी मातेने मला सांगितलंय की काम अपूर्ण सोडू नको, देवा मी जर काम अपूर्ण सोडलं तर माझ्या परिवारात माझ्या भावांमध्ये माझ्यामध्ये काही आणखी दुःख निर्माण व्हायला नको। मग बघा काय झालं, बरेचसे लागला फायदा हो द्याला, लागला पा फायदा हो द्याला। धनराज नानाला कामाची लाईन लागायला गेली, बरेचसे व्यवहार घडायला लागले, जो न ओळखणारा माणूस तो ओळखायला लागला, देवीने डोक्यावरती हात ठेवून दिला, धनराज नानाची कामाची लाईन लागली, छोटं मोठं मंदिर बांधायला सुरुवात केली, पुन्हा अर्ध्यापर्यंत काम आलं। परमेश्वरा माझ्याने काम तर होणार, पण आता या देवीचा कळस हा कसा चढवायचा, अर्ध्यापर्यंत काम आल्यानंतर लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जायला लागलं। मग मंडळी बघा त्या गावामध्ये एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि काय म्हणतो, काय मी सांगू पाटील तुला, धनराज भाऊ शब्द ठेव ध्यानाला, मी कळस चढवणार देवीला, कळस मी रे देणार देवीला, बोलता झाला बाबा रे तू कळस चढवायचं म्हणतो, मला काही हरकत नाही त्या गोष्टीची, तू कळस चढवू शकतो, सर्वांचा हातबोट लागला तुमचा तर मला भी तेवढं थोर भाग्य मी समजणार, मी असं म्हणणार नाही की कळस मी चढवतो म्हणून, तुम्ही जरी चढवला मला काही त्या गोष्टीचा राग नाही। पण बघा मंडळी ज्या माणसाने कळसाचं हो म्हटलं त्या माणसाने काय केलं, चालून गेला कळस घेण्याला, कळस भेटत नाही त्याला, कळस घ्यायला गेला। धनराज नानाने विचार केला की या माणसाने कळस जरी चढवला तरी चालेल, पण त्या माणसाने हो म्हटलं आणि पुन्हा चाटा मारायला लागला, कळस भेटतच नाही। दुसऱ्या दिवशी आला का माझ्याजवळ पैसेच नाही। धनराज नानाने ठरवलं की हा एक नंबरचा लबार दिसतोय, हा काही कळस चढवू शकत नाही, आपलं काम देवीला आपणच करून दाखवू। मग धनराज नानाने काय केलं, त्यांच्या देवभाने गावापासून मंडळी एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती गावाचं नाव सोनगिर नाव ठेवा ध्यानाला, नाना गेले सोनगिर गावाला, भांड्यावाल्याच्या दुकानाला, कामरकराच्या दुकानावरती गेले धनराज नाना आणि दुकानदाराला भेटले, दुकानदाराला सांगितलं माझ्या मंदिराचं काम चालू आहे, पण बघा मला जरी तुम्ही कळस दिला ना तर खूप चांगलं होईल,
त्यांनी कळसाचं नाव काढल्या बरोबर त्या दुकानदाराने काय केलं, कळस का काढून दिला ना नाला, पंचवीस किलोचा कळस धनानाला काढून दिला आणि खिशामध्ये पैसे नाही धनराज नानाच्या, फक्त 5,000 रुपयाच्या वरती पैसे नाही आणि कळस 20 ते 25,000 रुपयाचा म्हणतो आहे। धनराज नाना म्हणतो, का हो दादा मी तर पैसे कमी आणले। दुकानदार काय म्हणतो, कळस चढव रे देवीला, कळस चढव बाबा देवीला, नंतर पैसे दे तुम्हाला। मंडळी, त्या धनराज नानाने पहा त्या देवी मातेसाठी भाऊ मेला तरी सुद्धा भावाचं दुःख दूर केलं आणि आता संपूर्ण परिवाराकडे लक्ष देणं आपलं काम आहे। परिवाराकडे लक्ष देतोय आणि बघा धनराज नानाला एक मुलगा, मुलाचं नाव नरेश, नरेशचं लग्न सुद्धा झालं, लग्न झालं, लग्नाला सुद्धा पैसे कसे आले धनराज नानाला कळत नाहीये। लग्न झालं पण बघा आता देवीचं काम सुद्धा अर्ध्याच्या जास्त झालं, पण आता कळत चढवायचा कसा। मग आता ज्या माणसाने पैसे सांगितले होते त्याने पैसे पण दिले नाही, कळस पण आणला नाही। धनराज नाना स्वतः सोनगीर गावाला गेले, खिशामध्ये 5,000 रुपये आणि मला कळस पाहिजे म्हटल्यानंतर कळस 25 ते 30,000 रुपयाचा मिळतोय आणि खिशात फक्त 5,000 रुपये। त्या दुकानदाराने सांगितलं मला बाकी पैसे नंतर आणून दे, पण तू देवीच्या नावाने आला आहे ना, कळस घेऊन जा। धनराज नानाने कळस आणून घरामध्ये ठेवला। महिना 15 दिवस झाले, पैसे गोळा होत नाही, पैसे जमत नाही। 20 ते 20,000 रुपये दुकानदाराला देऊ कसे। माझ्या घरापर्यंत जर दुकानदार आला गावातील लोक मला हसतील, मला नाव ठेवतील, याच्याने होत नाही, हा का करतो अशी रिकामे काम। लोक मला नाव ठेवतील। देवी मातेला विनंती केली की आई माझ्यावर राग भरू नको, मी हा कळस वापस घेऊन जातो। मंडळी, नानाने काय केलं, पुन्हा तो कळस हातामध्ये घेतला आणि काय केलं, असा देव म्हणा मला रिव आई कमीरा बाई, सोनगीर गावाचा रस्ता धरला व आई कमीरा बाई, चालून दुकानदारा जवळ गेला व दुकानदाराला व आई कमीरा बाई, दादा माझा शब्द ठेव ध्यानाला व आई कमीरा बाई, पैसे नाही माझ्या खिशाला व आई कमीरा बाई, वापस देतो तुला व आई कबीराबाई। का मंडळी, धनराज नानाने कळस हातामध्ये घेतला, दुकानदाराजवळ पुन्हा वापस गेले आणि दुकानदाराला सांगितलं, दादा मी तुमच्या पाया पडतो, मी हात जोडतो, महिना सव्वा महिना झाला पण माझ्याजवळ पैसे येत नाही, हे कळस, हा जो कळस आहे तुमच्या दुकानामध्ये राहू द्या, माझे पैसे बी वापस मला देऊ नका। ज्या टायमाला माझ्याजवळ परिपूर्ण रक्कम येणार त्या टायमाला मी हा कळस घेऊन जाणार। दुकानदार म्हणायला लागला, अरे 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 बाबा तू असं करतो काय, पैसे देऊ नको, तुझी इमानदारी मला कळून आली, तुझ्याजवळ जेव्हा पैसे येतील तेव्हा पैसे आणून दे, पण हा कळस वापस घेऊन जा। हा चमत्कार कोणाचा मंडळी, कोणाचा, चतरसिंगी मातेचा। त्याच्या मनामध्ये
मनामध्ये बरोबर देवी माता उतरली आणि दुकानदाराचं मन मोठं करून दुकानदार म्हणायला लागला की कळस वापस घेऊन जा। धनराज नाना विचार करायला लागलं की असं होतंय काय। मंडळी धनराज नानाने तो कळस घरी आणला आणि बघा पुढे चमत्कार काय झाला। मंडळी चित्त द्यावे शब्द आला, लागला पाच धंदा व्यापार वाढण्याला। देवी प्रसन्न झाली त्याला, रुपये लागले घरी येण्याला। बघा मंडळी धना नाना छोट्या मोठ्या लोकांमध्ये बसायला लागला, शेठ सावकार लोकांमध्ये बसायला लागला। कोणी धना नानाला पलाटीचा व्यवहार सांगते, तर कोणी धना नानाला शेताचा व्यवहार सांगता आहे। कोण्या गोरगरिबाचा व्यवहार जमवून दिला, धना नानाला 1500 रुपये मिळायला लागले, 200 रुपये मिळायला लागले, इकडून तिकडून पैसा गोळा व्हायला लागला, कामाची लाईन लागली। मंडळी भव्य मंदिर बांधलं गावाला, पैसा जमला त्याच्या खिशाला, चालून गेला सोनगीर गावाला। दुकानदाराला म्हणतो बाबा रे तुझे जेवढे काही पैसे झाले असतील तेवढे घे, मला तुझं बिल सांग। 51,000 रुपयाचा कळस 51,000 रुपये त्या दुकानदाराला दिले। त्याने सांगितलं मी ते वजन केलेलं नव्हतं, पण बाबा रे 51,000 रुपयाचा कळस तुझ्या त्या देवी मातेचा बनतो आहे। ठीक आहे, नानाने 51,000 रुपये दिले, मंदिर भव्य गावात बांधलं। सर्व लोक विचार करायला लागले गावातील की आपण धना नानाला वेड्याच्या गणतीत काढत होते, पण धना नानाने केवढं मोठं मंदिर बांधलं गावामध्ये। धना नानाने सांगितलं देवी माता मी स्वतः तुझी यात्रा भरवतो, आता सो खर्चाने बस मला एवढं सुख पाहिजे तुझ्याकडनं की माझ्या घरात कुठलं दुःख नकोय, आमच्या परिवाराला सुखात राहू दे। माझ्या बाबा धंदा व्यापार वाढायला लागला, कामाची लाईन लागत गेली, कोणत्या मार्गाने पैसा येतोय धंदा नानाला कळत नाहीये। अशीच काही प्रसन्न झाली देवी माता, धना नानाने स्वतः यात्रा भरवली। ऐका तुम्ही धुळे जिल्ह्याला, हिंकळवाडी गाव सांगतो तुम्हाला, रमेश लुका मोरे हिंकळवाडीकर तमाशा मंडळाचे मालक, रमेश लुका मोरे हिंकळवाडीकर पैसे कमी असल्यामुळे त्याने विचार केला की आपण छोटी मोठी पार्टी घेऊन जाऊ। बघा तो सुद्धा एक तमाशाचा मालक, गरीब मालक असून त्याने सांगितलं बाबा रे जसा तू गरीब माणूस आहे तसा मी गरीब आहे, मला जर तू शाही सुपारी दिली एक नाही 5 वर्ष मी तुझे परिपूर्ण करून देणार। धनराज नानाला तिथं सुद्धा चमत्कार दिसला की तमाशगीर 25-25, 30-30 हजार रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये सुपारी मागतात, आणि हे रमेश दादा मला म्हणतायत की तू जे देणार ते मी घेणार। अरे वा, हा भी तर देवीचा चमत्कार। रमेश दादाने सांगितलं बाबा रे तुझ्या गावाची यात्रा मी करून देणार, तुला परमेश्वरजी बुद्धी देणार तेच मी घेणार। पहिल्या वर्षी मंडळी रमेश दादांचा तमाशा, त्या हिंकळवाडी गावाचे रमेश दादा, रमेश लुकामोळे हिंकळवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ, हा तमाशा देवभाने गावामध्ये त्या ठिकाणी हजर केला। हाजरीचा कार्यक्रम चालला, बरेचसे पब्लिक आली पाहण्याला, लागले नवस करण्याला, लोक लागले नवस करण्याला, देवी माता प्रसन्न होते त्याला। मंडळी पहिल्या वर्षी हाजरीचा कार्यक्रम चालू झाला, पब्लिक यायला लागली, देवीला नवस करायला लागले। बघा ज्याला संततीनी त्यांनी संततीसाठी नवस केला, देवी माता आजच्या 12 महिन्यापर्यंत धनराज नानाला प्रसन्न झालीये तू, तशी आम्हाला
ज्याला संतती नाही, मला जर मुलगा दिला देवा परमेश्वरा देवी माता, तुम्ही पुढच्या वर्षी पाच नारळाचं तोरण या ठिकाणी आणून बांधणार। कोणी संततीचा नवस करते, कोणी नोकरीचा नवस करते, कोणी दुःखाचा नवस करतो आहे। देवी माता पावती पहा नवसाला, दुसऱ्या वर्षी चमत्कार काय झाला, गर्दी का मात नाही मंदिराला। पाच वर्षामध्ये देवी माता तेवढ्या परिसरामध्ये प्रसन्न झाली, भाविक वाढायला लागले, भाविक भक्त वाढायला लागल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 10 खेड्यांमध्ये देवी माता प्रसिद्ध झाली। ज्याला संततीनी त्याला संतती, ज्याला नोकरीनी त्याला नोकरी। कोणी जर त्या ठिकाणी रडत आलं तर देवी मातेने हसत्या चेहऱ्याने पाठवले, रमेश दादाचे 5 वर्ष परिपूर्ण झाले। बघा त्यांना एक मुलगा त्यांना नरेश नावाचा, त्याचं लग्न झालेलं। आता बघा इथं देवी माता का सुटी घेतली आहे। धनराज नानाला एक मुलगा आणि त्या मुलाला देवी मातेचा चमत्कार, तर त्या मुलाला डायरेक्ट 5 मुली झाल्या। आपल्या 4 मुली झाल्या, मंडळी 4 झाल्या। 4 मुली झाल्यानंतर लोक म्हणायला लागले की 5वी पण मुलगीच होणार। देवी मातेला सांगितलं, देवी माता माझ्याकडे फिरून बघ, मी तुझ्यासाठी एवढं करतोय, 4-5 मुली माझ्या मुलाला झाल्या आहेत आणि आता माझी शेवटची अपेक्षा आहे, माझ्या मुलाला जर तू मुलगा दिला तर मी माझ्या मनाला समजणार की खरंच देवी माता तू सत्वाची आहे। बाबा, त्या देवी मातेने एवढा मोठा काही भाव बसवला त्याच्यावरती आणि त्या देवी मातेबद्दल एवढा काही प्रेम वाढला धनानानाच्या मनात, कुठलाही जर माणूस मिळाला धनानाना त्याला राम राम नाही करत। जय छत्तरसिंगी माता, जय छत्तरसिंगी माता। कोणी दोस्त मित्र जरी मिळाले, दोघ हात जोडून धनराज नाना लोकांना जय छत्तरसिंगी शिवाय बोलत नाही। देवी मातेने विचार केला की मला एवढा भसतोय, एवढा पुसतोय। देवी मातेला नवस केल्यानंतर बघा धनानानाने काय केलं, लोक नाव ठेवायला लागले। दरवर्षी धनानाना प्रत्येक वर्षी तुम्ही रमेश लुकामोरे, रमेश लुकामोरे आणतात गावात। तुमचा मित्र झालाय म्हणून काय, अहो तुमच्यात हिंमत असेल तर एक वेळा भीमानामाचा तमाशा गावामध्ये आणून दाखवा। भीमा नामाचा तमाशा गावामध्ये आणून दाखवा, तेव्हा आम्ही तुम्हाला खरं म्हणणार। माझ्या बाबाओ, काय केलं धनराज नानाने, देवीला तर नवस केला पण इकडे धनराज नाना धुळ्याला 5 कंदीलला येऊन आणि तमाशा कंपनीचे मालक नामा भाऊ यांना भेटले, 12 महिने आधी भेटले। आज यात्रा झाली चैत्र शुद्ध चतुर्थीची, चैत्र शुद्ध चतुर्थीला यात्रा झाली। सकाळी उठून पंचमी, पंचमीच्या दिवशी धुळ्याला 5 कंदीलला आले आणि स्वतः तमाशाचे मालक नामा भाऊ यांना भेटले। काय मी सांगू रे आप्पा तुला, तमाशा तुझा पाहिजे गावाला, तमाशा तुझा माझ्या गावामध्ये पाहिजे। लोक म्हणतात की धनानाना भीमानामाला आणू शकत नाही, तुझ्या मनात जो शब्द असेल तो बोल, मी तुझा तमाशा घेऊन जाणार। तमाशाचे मालक नामा भाऊ, माझ्या बाबा स्वतः पोवाडा मी तयार केला आणि मी स्वतः नामा भाऊ बोलत आहे। मी सुद्धा धनानानाला संकटात टाकलं, मी स्वतः माझी चुकी सांगतो तुम्हाला। धनानानाला संकटात टाकलं की मला असं वाटलं पायामध्ये फाटलेला जोडा आहे, आजबी अंगात शिदे कपडे नाही आणि 12 महिन्याच्या आधी मला शाही सुपारी देतोय हा माणूस, दारुडे असेल का, दारू पिणारा असेल का वेळा तर असेल। मी धनानानाची ओळख केली नाही, माणसाची ओळख कपड्याने होत नाही मला कळालं, माणसाची ओळख
कपड्याने होत नाही, अंगावरती फाटलेले कपडे असले म्हणून माणसाला वेडा समजून घेऊ नये. मला त्या दिवशी कळालं, मी धना नानाला वेड्याच्या गंतीत काढला आणि तोंडातून शब्द काढला, नाना चला ठीक आहे, माझा तमाशा तुम्हाला पाहिजे आहे ना, रुपये 25,000 लागतील तुम्हाला, तर मी येणार. धना नाण्याने एकही शब्दाचा वापर केला नाही, का 20,000 घे, का 18,000 घे, का 22,000 घे, 25,000 शब्द मुखातून काढल्या बरोबर धना नाण्याने सांगितलं, हे 101 रुपया माझ्याकडनं, नामा भाऊ 101 रुपया घ्या आणि पुढच्या वर्षी तुमचा तमाशा माझ्या गावात येऊ द्या. मी त्यांचं नाव नातं टिपून घेतलं, त्यांचा फोन नंबर घेतला मी स्वतः, आणि धना नाना माझ्याजवळ उठल्या बरोबर मी रमेश दादांना जाऊन भेटलो. रमेश दादांना म्हटलं, दादा देव भाने गावाचे धनराज नाना म्हणून कोणी माझ्याजवळ आले आणि मला शाही सुपारी दिली. मला रमेश दादांनी सांगितलं, आप्पा माझा शब्द ठेवा ध्यानाला, तसा माणूस सापडणार नाही तुला, देवीचा कट्टर भक्त गावाला, लबाड समजू नको त्याला. मला रमेश दादा सांगायला लागले, आप्पा तुम्ही त्याला लबाड समजून घेऊ नका, त्याच्यासारखा माणूस तुम्हाला 4 जिल्ह्यामध्ये सापडणार नाही, त्याच्या कपड्यावर जाऊ नका. 5 वर्षे 6 वर्षे मी स्वतः तमाशा त्यांच्या गावात केला, तुम्हाला 1 महिन्यातच बघा चमत्कार काय दिसतो. आप्पा माझा शब्द लक्षात ठेवा तुम्ही. रमेश दादा त्यांना जाऊन भेटले, दादांनी सांगितलं माझा तमाशा तुम्ही ठेवला नाही ना, पण खरोखर तुम्ही नावदार तमाशा भीमा नामाचा खूप चांगला छान तमाशा ठेवला आहे. माझा तमाशा बंद केला मला काही वाईट नाही, पण माझ्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी, मी तुम्हाला तकतराव माझ्या हातून बनवून देतो, कमीत कमी माझं नाव घेणं तरी तुमच्या गावात राहील. स्वतः दादाने तकतराव बनवून दिला. रमेश दादा एक गरीब मालक, छोटूशी पार्टी, तरी बघा त्यांच्या परिवारामध्ये प्रॉपर्टीने कमी कमी परंतु मनाने मोठा. तकतराव स्वतः बनवून दिला आणि भीमा नामाचा तमाशा ठेवला आहे ना, मला खूप आनंद वाटला. त्यांना मी खूप जवळून ओळखतो. एवढं बोलून दादांनी आनंद व्यक्त केला आणि बघा आता माझी स्वतःची चुकी माझ्या लक्षात आली. 1 महिना त्या गोष्टीला झाला मंडळी, धना नानाने काय केलं, 1 महिना झाला गोष्टीला, 5,000 रुपये टाकले खिशाला, घेऊन आले पहाटे धुळ्या गावाला, घेऊन आले धुळे गावाला, 5,000 स्वतः दिले मला. मी का विचारात पडला ग, स्वतः विचारात पडला. मंडळी स्वतः माझ्यावरती चमत्कार मला दिसून आला. धना नानाने 1 महिना त्या गोष्टीला झाला, माझा विश्वास बसत नव्हता की आपण 12 महिन्याची शाही सुपारी घेतलीये. त्या धना नानाने काय केलं, काही त्यांचा फायदा झाला, देवी मातेने काहीतरी त्यांना प्रसाद दिला, 5,000 रुपये खिशात पडल्या बरोबर 1 महिन्यानंतर 5 कंदीलला धुळ्याला आले आणि मला सांगितलं, आप्पा हे 5,000 रुपये तुम्ही सांभाळा विसार म्हणून, आणि बघा यात्रा येत नाही तोपर्यंत मी काय करतो. आणखी 6 महिने झाले गोष्टीला, 10,000 घेऊन आला धुळ्याला, मला नामा बोला सांगितलं की आप्पा सांभाळा हे आणखी 10,000 रुपये जमा करून घ्या, आता माझ्याकडे तुमचे फक्त 10,000 रुपये शिल्लक राहिले. त्या धना नानाने मंडळी यात्रा येत नाही 1 महिना यात्रा पुढे, तोपर्यंत आणखी 10,000 रुपये आणून माझ्या खिशात घालून दिले आणि मला सांगितलं, आप्पा हे 25,000 तुमचे आले, तुम्ही माझ्या गावात आले तरी सुख, नाही आले तरी मला सुख आहे. मी स्वतः विचार केला की असा माणूस
चार जिल्ह्यात मला सापडणार नाही। लोकशाही सुपारी देऊन मंडळी तमाशगिरांची अशी परिस्थिती आहे कशी की चार दिवस यात्रा राहते त्यात आम्हाला लोक तमाशा बंद करून देतात, ठरलेली रक्कम सुद्धा तमाशगिराला वेळेवरती मिळत नाही। आणि या माणसाने यात्रा एक महिना पुढे नेली, त्याच्या आधी संपूर्ण पेमेंट चुकतं करून दिलं आणि आमंत्रित रमेश दादांना केलं की दादा भीमा नावाचा तमाशा होणार पण तुम्ही स्टेजला येऊन स्वतः तुम्ही नारळ फोडणार। मग बघा नानाने काय केलं, गेलो मी तमाशा करण्या, रमेश दादा आले पहायात्रेला, त्याने नारळ फोडलं तमाशाला, स्वतः दादाने नारळ फोडला त्यांचा सत्कार केला, तमाशाचा कार्यक्रम चालला, तमाशा कार्यक्रम रंगात आला, सकाळी तमाशा मोडला, माझा एक रुपया त्यांच्याकडे घेणं नसताना तरी सुद्धा धनराज नानाने 2000 रुपये डिझेल साठी माझ्या खिशात घालून दिले स्वतःच्या, आणि रमेश दादांनी फक्त नारळ फोडलं, 2 शब्द तमाशाबद्दल यात्राबद्दल बोलले, धना नानाने 5000 रुपये काढून रमेश दादांच्या खिशात घालून दिले। मंडळी स्वतः मला 2 वर्ष यात्रा करायला झाले, नानाने शब्द दिला की आप्पा जोपर्यंत तुम्ही आणि दादा आहेत तोपर्यंत तमाशे 2 येतील भीमा नामा किंवा रमेश लुका मोरे, तमाशे 2 येणार। बघा मला एवढं सांगून माझा तमाशा गेला आणि मंडळी बघा चमत्कार काय झाला, चमत्कार ठेवा तुम्ही झाडाला, देवी पावली त्यांच्या नवसाला, दिवस का गेले सुन बाईला, घरातील लोक म्हणायला लागले, स्वतः त्यांची लक्ष्मी म्हणायला लागली, सुनबाई म्हणायला लागली, त्यांचा मुलगा म्हणायला लागला आपण गर्भ चेकअप करू, धना नानाने सांगितलं नाही माझं स्वप्न आता शेवटचं, देवी माता नक्की मला नातू माझ्या मांडीवरती देणार, गर्भ चेकअप करायची गरज नाही आणि देवीला मी संकटात आता टाकत नाही, माझी भावना आहे माझ्या देवीवरती बस। मंडळी बघा त्या धना नानाला 2013 मध्ये म्हणजे चालू वर्षी नातू झाला धनराज नाना, दिवसाने दिवस पहा लोटला, नातू झाला धनराज नाना, आनंद वाटला धनराज नानाला। मंडळी धनराज नानाने गावामध्ये 50 लाख रुपयाचं घर बांधलं, 50 लाख रुपयाचा बंगला बांधला, 50 लाख म्हणजे 1/2 कोटीचा बंगला बांधला, पण नानाला आनंद नाही, काय 1/2 लाख रुपयाचा बंगला बांधला त्याचा आनंद नाही, घरात मुलगा आहे सुनबाई आहे त्याचा आनंद नाही, पण मला नातू पाहिजे याचा आनंद त्यांना लागल्या गेला। मी देवी माता माझ्या घराची शांती करणार पण मला नातू दे, परमेश्वराच्या कृपेने देवी मातेच्या आशीर्वादाने 70 सुंगी माता नवसाला पावली, नातूच झाला आणि मग ठरवलं की नातू मी झाला, 50 लाख रुपयाचं घर बांधल्या गेलं, आता नातूचा त्या ठिकाणी बारशाचा कार्यक्रम भी करायचा आणि घराची शांती पण करायची। मग नानाने काय केलं, भीमा नामा अंजळे वाला, नाना आले धुळे गावाला, स्वतः नाना भेटले मला, नाना बोले पा मग मला, हो मला काय सांगू आप्पा मी तुला, आप्पा माझा शब्द देव ध्यानाला, आप्पा मी घरभरणीचा कार्यक्रम आणि माझ्या नातूचा
बारशाचा कार्यक्रम एकाच दिवशी ठेवला आहे आणि त्या दिवसाचं नाव आहे शनिवार। त्या दिवसाचं नाव शनिवार आहे आणि शनिवारी मला तुमचा कार्यक्रम पाहिजे आहे। 24 तारीख दिवस शनिवार ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम मला पाहिजे। मी सोदा नानाला सांगितलं की नाना तुमच्याबद्दल मला कळून आलंय कार्यक्रम येऊन जाणार बाबाओ सटी बारशाचा कार्यक्रम 11,000, 12,000, 13,000 जास्तीत जास्त 15,000 रुपयाचा सटी बारशाचा कार्यक्रम लोक देतात। नानाने सांगितलं नामा भाऊ कार्यक्रम येऊ द्या 24 तारखेलाच मला कार्यक्रम पाहिजे शनिवारच्या दिवशी। मी लय मोठा कार्यक्रम ठेवला आहे बघा। मी सुपारी न ठरवताना बाबा त्यांच्या गावामध्ये कार्यक्रमाची गाडी घेऊन गेलो। मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलं आमंत्रित केलं सर्व गावाला आमंत्रित केलं गोरगरीबाला जेवणाचा खर्चाला कमीत कमी 30 ते 40,000 रुपये जेवणाचा खर्च आला आणि संपूर्ण गावाला आमंत्रित केलं। नादा लेकरू जरी असेल ते सुद्धा बिगर जेवणाचे राहू नका। तमाशा कार्यक्रम गावामध्ये गेला संपूर्ण तमाशगीर लोक जेवण करता आहेत बाबा। बर्फाचे दिवस आणि तुम्हाला या 2013 मध्ये किती पाऊस आला संपूर्ण लोकांना कल्पना आहे पण त्या दिवशी बघा चमत्कार। देवी मातेला नवस केला की मी गाव पंक्तीचा कार्यक्रम ठेवलाय संपूर्ण गावाला मी आमंत्रित केलंय पण देवी माता लहान थोर मंडळीला जेवण करू दे थोडी पावसाची उघडान दे। सतत 8 दिवसापासून पाऊस चालू होता काय 17 ते 18 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत पाऊस चालू होता आणि 24 तारखेला सकाळीच देवी मातेला 2 शब्द बोलल्यावर काय झालं मंडळी चित्त द्यावे शब्दाला सकाळी ऐका 10 वाजाला पाणी बंद झाला त्या हो गावाला पाणी आला लोक का लागले जेवण कर द्या। जो भी माणूस जेवणाला येत होता तो भी माणूस म्हणत होता नाना 8 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आणि काय चमत्कार देवी मातेचा की आम्ही जेवणाला येतोय आणि पाऊस बंद होतोय सकाळच्या 10 वाजापासून तर रात्रीच्या 10 वाजापर्यंत पावसाचा थेंब नाही। तमाशा चालू झाला संपूर्ण गाव जेवलं तरी सुद्धा अर्ध आणखी गाव जेवणार एवढं अन्न शिल्लक राहिलं। 2-4-5 खेड्याचे लोक सुद्धा जेवणाला आले तरी अन्न सरत नाही बघा मायबाप। याला म्हटलं गेलंय देवीचा चमत्कार आणि सत्यवादी माणसाला एक ना एक दिवस देव नवसाला पावतो। तमाशा चालू झाला 4 वाजेपर्यंत आणि बघा त्यांचा नवसाचा कार्यक्रम आटपत नाही ऐका मागच्या 5 वाजा सकाळी ऐका 4 वाजाला मागच्या 5 ते 4 वाजापासून पुन्हा कार्यक्रम एंड होत नाही तोपर्यंत पाऊस चालू झाला। लोकांना अचंबा पैदा झाला की याला म्हटला गेला चमत्कार लोक जेवण केलं पाऊस नाही अर्धा तमाशा झाला पाऊस नाही नवसाचा कार्यक्रम आटोपल्याबरोबर पुन्हा पाऊस चालू झाला। माय बाप आजची परिस्थिती धंद्रात नानाची गोरगरिबांसाठी जटणारा कोणी जर 10 रुपये मागितले 20 रुपये समोरवाल्याला काढून दिले असतील। धनराज नानाला देवी प्रसन्न झाली आणि आज सुद्धा माझ काय सांगणं मंडळीला जाऊन पा त्या गावाला ऐका तुम्ही धुळे जिल्ह्याला देवभाने गाव शिरपूर रोड आला गाव शिरपूर रोडावर आज सुद्धा जाऊन पहा तुम्ही लोक त्या ठिकाणी किती मोठी यात्रा भरते चैत्र शुद्ध चतुर्थीला देवी मातेचं भव्य मंदिर आहे
संपूर्ण गावामध्ये तकतराव फिरतो आणि भाविक भक्त नवसाला येतात, जा देवीला नमस्कारा आणि तुमचं थोर भाग्य करून घ्या, तुमच्या परिवारात सुख मिळवून घ्या। एवढी पवाड्याची माहिती मला, मी नामदो भाऊ अंजाळेवा, स्वतः मी पवाडा तयार केला, भीमा नामाच्या तमाशाला, स्वतः मी पवाडा तयार केला। मंडळी या पवाड्याला मला संगीत दिला आहे आणि मला प्रतिसाद दिला या पवाड्याला, लक्ष द्या। नामदेव बोडके पादळ सेवाला, बापू शिंदे एक लग्ने वाला, रामचंद्र मास्तर ठेवा ध्यानाला, रामचंद्र मास्तर ठेवा ध्यानाला, जुलाल बागुल माझ्या जोडीला, जुलाल बागुल सारोळे वाला, हार्मोनियम वादक सागाला, तारा सिंह पहा।